माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आमदार सुरेश हळवणकर यांना इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांची चर्चा करण्यासाठी एकाच व्यासपीठावर येण्याचं आवाहन दिलं होतं. त्यासाठी त्यांनी 1 जानेवारी रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे चौकात जाहीर चर्चेसाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे आता आमदार हळवणकर यांनीच पुढाकार घेऊन जागा, तारीख आणि वेळ कळवावी, आपण चर्चेसाठी तयार असल्याचं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितलं. आमदार सुरेश हळवणकर यांनी 22 डिसेंबर रोजीच्या पत्रकार परिषदेत शहराच्या विकासावर चर्चा करण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीच तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करावं असं आवाहन दिलं होतं. तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी 26 डिसेंबर रोजीच्या पत्रकार बैठकीत 1 जानेवारीला घोरपडे नाट्यगृह चौकात एकाच व्यासपीठावर येण्याचं प्रति आवाहन दिलं. त्यानुसार शहर काँग्रेस कमिटीनं पोलिसांकडे या चर्चेसाठी परवानगी मागितली होती, परंतु पोलिसांनी भीमा कोरेगावमध्ये साजऱ्या होणाऱ्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केल्यामुळं उद्याच्या या चर्चेसाठी परवानगी नाकारली आहे. आमदार सुरेश हळवणकर यांनी दिलेल्या आव्हानानुसार शहराच्या विकासावर जाहीर चर्चा करण्यासाठी 1 जानेवारी रोजीची जागा आणि वेळ आपण निश्चित केली होती. आता आमदार हळवणकरांनीच तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करून त्याची माहिती कळवावी असं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितलं.